नमस्कार मित्रांनो, सचिन वसव व्हीलॉगमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आणि आज आपण आलो आहोत संतोषगड बघण्यासाठी. माझ्या मागे जो बघताय ते आहे ताथोडे गाव. ताथोडे हे गावातून आपल्याला संतोषगडावरती जाता येतं. संतोषगड हा एक डोंगरी किल्ला आहे. फलटण पुशेगाव रस्त्यावरती आपल्याला ताथोडे गाव लागेल. ताथोडे गावातून आपण संतोषगडाच्या वरती निघालो आहोत. आणि चला तर मित्रांनो आता आपण निघू संतोषगडा. संतोषगड हा प्रामुख्याने तीन भागात विभागलेला आहे. पहिला भाग म्हणजे तटबंदी, ती आत्ताही सध्यास्थितीत व्यवस्थित आहे. दुसरा भाग म्हणजे माचीचा भाग आणि तिसरा म्हणजे बालाकिल्ल्याचा भाग. आणि आपण मित्रांनो संतोषगड हा किल्ला सातारा जिल्ह्यातील म्हसोबा डोंगर रांगांमध्ये येतो. म्हसोबा डोंगर रांगामध्ये महिमानगड, वर्धनगड, वारूगड, सीतामाई हे सर्व महत्त्वाचे किल्ले येतात. संतोषगडही या म्हसोबा डोंगर रांगामध्येच येतो. ह्या संतोषगडाचे भौगोलिक स्थान महत्त्वाचे तर आहेच आणि इतिहासही खूप महत्त्वाचा आहे. याच्या तटबंदीची बांधणी बुरुज अजूनही सुस्थितीत आहेत. मेळाघाटचा प्रदेश तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर असा निसर्ग. आणि हे खाली आहे ते ताथोडे गाव. आणि हा दूरवर पसरलेल्या म्हसोबाच्या डोंगर रांगा आणि तो दूरवर दिसणारा वारूगड आणि हे लांब दिसणारं फलटण शहर असा हा सुंदर प्रदेश. आपण सर्व दृश्य पाहत आहात संतोषगडावरून. संतोषगडाला मित्रांनो ताथोड्याचा किल्ला असंही संबोधलं जातं. चला तर मित्रांनो आपण आता पुढे जाऊया संतोषगड बघण्यासाठी. तटबंदीतून वरती आलो की हा पहिलं प्रवेशद्वार लागतं आणि ह्या प्रवेशद्वारातून आपण आता प्रवेश करत आहोत माचीवरती.
माची म्हणजे काय हा नेहमीच पडलेला प्रश्न. माची म्हणजे बाले किल्ल्याच्या खाली जो काही सपाट भाग असतो किल्ल्याचा त्याला माची असे संबोधले जाते. आणि ही अर्धवट ढासळलेली तटबंदी आपल्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देताना परतफेड म्हणून या ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य व ह्या ऐतिहासिक वास्तू जतन करण्याचा एक छोटा का होईना प्रयत्न करायला हवा असं मला एक मनापासून वाटतं. हा तुम्ही खाली मठ बघू शकता. हा वरती किल्ल्याचा भाग. आणि मित्रांनो, आपण आलो आहोत आता किल्ल्याच्या प्रवेशिकेजवळ. अर्धवट पडलेलं हे प्रवेशद्वार आहे. आज बघून एवढं छान वाटतंय, जेव्हा हे सो चांगल्या रूपात असतील. प्रवेशातून आत आल्यावर पडक्या वास्तूंचे काही अवशेष आहेत आणि माचीवरती हे किल्ल्याचे काही जुने अवशेष आहेत. आणि आपण हे दृश्य पाहत आहात आता संतोष गडावरून. इथून वरती गेलो की आपण बाले किल्ल्यावर पोहोचू. बुरुज ढासळलेले दिसतात. कसे जतन करावे हा एक मोठा प्रश्न आहे. हा इतिहास पुढच्या पिढीला बघता यावा ही श्रीचरणी प्रार्थना. मित्रांनो, सोलो ट्रेकला आल्यानंतर कधी कधी मनातूनही फार भीती वाटते, परंतु एकांतात ह्या सह्याद्रीमध्ये गड किल्ले निहाळणे फिरणे हा वेगळाच आणि खूपच चांगला अनुभव आणि आनंद आहे. आणि मित्रांनो, आता आपण आलो आहोत बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ. आपण बघू शकता की किती चांगल्या प्रकारे ही रचना केलेली आहे. शत्रू समोरून आला तरी त्याला किल्ल्या बाले किल्ल्याचा दरवाजा न दिसता समोर एक भिंत दिसावी आणि नंतर समोर इकडे हा प्रवेश दरवाजा. छान नक्षीकाम केलेलं आहे. काळानुरूप पडझड झालेली आहे. पहारेकरांसाठी जी जागा आहे ती अजूनही सुस्थितीत आहे आपण पाहू शकता. हा जो दग बघू शकतो हे जुन्या वास्तूंच्या अवशेष. आणि मित्रांनो, इथे आपण पाहू शकतो मारुतीचं मंदिर आहे. मारुतीचं दर्शन घेऊन आता आपण जाऊया किल्ला फिरण्यासाठी. मित्रांनो, हा जो समोर आपण प्रदेश बघत आहात हा आहे मेळाघाटचा प्रदेश. सह्याद्रीचा दुर्गम दऱ्या खोऱ्या खूपच सुंदर दिसत आहेत. आणि एका साईडला हे संतोषगडावरचे भग्न अवस्थेतल्या अवशेष वास्तू आपल्या इतिहासाची साक्ष देताना. कातळावरती बांधलेला हा किल्ला आणि समोर विस्तीर्ण असा शहर सह्याद्री आनंद यालाच म्हणतात. सह्याद्रीच्या खुशीत आलं की
की सर्व काही विसरावंस वाटतं, ते खरंच. ही धान्याची कोठार आहेत, यांच्या भिंती अजूनही शाबूत आहेत, परंतु यांचे छत किंवा छप्पर काही राहिलेलं नाही. मित्रांनो, आता आपण आहोत संतोष गडाच्या माथ्यावरती. तुम्ही मागे बघू शकता की स्थितीत आहेत, आणि ह्या बुरुजांवरून उभा राहून आपण हा कणखर असा सह्याद्री, प्रचंड असा सह्याद्री अनुभवू शकतो. संतोषगडावरती आल्यानंतर आपल्याला काही वास्तू बघायलाच भेटतात. वास्तूंच्या भिंती अजूनही आहेत, परंतु त्याची छपरं उडून गेलेली आहेत. संतोषगडावरती बुरुजावरून खालच्या बुरुजामध्ये जाण्यासाठी वाटही उपलब्ध आहे, ते आपण बघू शकता. आपण निघालोय तिकडेच. अतिशय शांतता, नीरव अशी शांतता, भिंतींची जाळी बघू शकता. संतोषगड हा भौगोलिकरित्या आपल्या स्वराज्यासाठी फारच महत्वाचा होता. फलटणचा असा हा सपाट विस्तीर्ण प्रदेश, तिकडून येणारे आदिलशहा निजाम यांची आक्रमणे, यामुळे स्वराज्याचे संरक्षण करण्यासाठी ही जी म्हसोबार डोंगर रांगेतले किल्ले आहेत, वारूगड, संतोषगड, महिमानगड, वर्धनगड, यांचे फार मोलाचे योगदान किंवा महत्वाचे स्थान आहे, आणि त्यासाठीच मी आपणास या संतोषगडावर घेऊन आलो आहे. आपण बघू शकता, आपण आता खालच्या बुरुजावरती आलो आहोत. बुरुज आहेत अजूनही सुस्थितीत. मित्रांनो, संतोषगडावरती एक मोठ पाण्याचं टाका आहे. वरून बघितलं तर आपल्याला वाटतं ती विहीर आहे, परंतु काळ्या कातळामध्ये त्यात पायऱ्या कोरलेल्या आहेत, आणि आता आपण चाललोय ती विहीरच बघण्यासाठी. ह्या वाटेनेच खाली आता आपण बघू शकता संतोषगडावरची ही विहीर. विहीर म्हणण्यापेक्षा ही काळ्या कातळात कोरलेली पाण्याचं टाकच आहे. बघू शकता आपण, आणि ह्या पाण्याच्या टाक्यात आलं की समोर शंभू महादेवाचं मंदिर आहे. शंभू महादेवाचं मंदिरही आपण अनुभवू शकता, फारच सुंदर मंदिर आहे. आणि खाली हे पाण्याचं टाक, यात थोडस पाणी आहे, पारंब्य आहेत. खरच आपल्या पूर्वजांनी जे काही घडवलंय दगडात, हे एका आश्चर्यापेक्षा काही कमी नाही. एवढ्या उंच डोंगरावरती असं सुंदर असं विहिरीचं किंवा पाण्याचं टाकं त्यांनी बांधलेलं आहे. किती छान नक्षी काम आहे बघा मित्रांनो. मित्रांनो, आता आपण या पायऱ्यांनी खाली आलो, आणि हे आहे संतोषगडचं टाकं. आणि आपण बघू शकता यात अजूनही पाणी आहे. आणि आता मी मजा करणार आहे, तोपर्यंत तुम्ही बघा माझे काही गमतीदार व्हिडिओ.
हा संतोषगडावरचा परिसर काय वैभव असेल त्या गावचं. आता राहिले फक्त त्यांच्या अवशेष. आणि समोर हा बघू शकता सपाट असा प्रदेश दूरपर्यंत पसरलेला. हा भौगोलिकरित्या फार महत्वाचा, कारण की या किल्ल्यावरून जवळजवळ 41 किलोमीटर पर्यंत आपल्याला लक्ष ठेवता येते आणि शत्रू कुठून येतोय जातोय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. हे बघू शकता पुरातन अवशेष किल्ल्याची. इथे काही पाट्याही लावण्यात आल्या होत्या परंतु त्या सध्या नाही आहेत. ही खंतच आपली बुरुज कोसळलेले आहेत आणि ते त्यांचे दगड तर लक्ष द्यायला हवं आणि यांना जतन केलं जावं असं माझं एक प्रामाणिक मत आहे. आणि मी किंवा कोणीही इंडिव्हिज्युअली जेवढं काही स्वतःहून करता येईल तेवढं करण्याचा नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करू असा एक स्वतःला आपण वचन द्यायला हवं. आणि हे दृश्य पाहतात खाली हे सुंदर असं ताथवडे गाव आणि दूरवर पसरलेला हा प्रदेश, दूरवर दिसणारं ते फलटण शहर आणि हे शुभ्र निळसर असे आकाश. मित्रांनो, गड किल्ल्यावर फिरायला यायचं म्हणजे आनंदच उभेल. सह्याद्रीत पावसाळ्यातच नाही, हिवाळ्यातच नाही तर उन्हाळ्यातही फिरण्याचा आनंद वेगळा असतो. मित्रांनो, सह्याद्रीला भेट द्या, पण भेट देताना एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गड किल्ले आपल्या पूर्वजांची शान आहे. याच्यावरती कसलाही घाण केर कचरा करू नका. आपली स्वतःची नावं लिहू नका. ज्या महाराजांनी हे किल्ले बांधले त्यांनी एकाही किल्ल्यावरती आपलं स्वतःचं नाव कोरलं नाही, तर आपण कोण? मित्रांनो, कृपया हे जे आपलं वैभव आहे हे कसं टिकवता येईल याच्याकडे लक्ष द्या आणि याच्यावरती कसल्याही प्रकारचा कचरा किंवा घाण करू नका. जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र. नमस्कार मित्रांनो, हा होता आपला आजचा संतोषगड ट्रेक. आणि मित्रांनो, आता आपण आपला हा संतोषगड ट्रेक इथे संपतोय. जर काही आपल्या सूचना असतील किंवा माझा व्लॉग चांगला होण्यासाठी आपली काही मतं असतील तर ती कमेंटमध्ये सांगा. आपल्या सर्व कमेंटचे नेहमीच स्वागत असेल. जर आपल्याला हा माझा छोटासा प्रयत्न आवडलेला असेल तर आपण नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्लॉग पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करा.